जिल्हा सत्र न्यायालय इंटरव्ह्यू संदर्भामध्ये कनिष्ठ लिपिक असो वा सिपाई हमाल असो यांच्यासाठी हा इंटरव्ह्यू बद्दलचा असणारा व्हिडिओ हा अत्यंत महत्वाचा आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी आता शिपाई हमाल या पदासाठी इंटरव्ह्यू सुरू झालेले आहेत परंतु जे काही कनिष्ठ लिपिक आहेत त्यांचे अजून टायपिंग एक्झाम झालेली नाही त्याच्यानंतर त्यांचे इंटरव्ह्यू होणार आहेत परंतु आतापासूनच बरेच विद्यार्थी या ठिकाणी इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी देखील लागलेले आहेत तर हा व्हिडिओ दोघांसाठी अत्यंत महत्वाचा आहे तर सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जे पण आपण कार्य करतो त्याचं उद्दिष्ट ठरवणं अत्यंत महत्वाचं असते जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी त्या कार्याचं उद्दिष्ट समोर ठेवून करत नाहीत तर तोपर्यंत तुम्हाला त्याचं जे काही बेनिफिट आहे ते मिळणार नाही उदाहरणार्थ तुम्ही आता टायपिंग करत आहात तर तुमचं उद्दिष्ट असलं पाहिजे की माझी पोस्ट फिक्स आहे मला पोस्ट मिळाली पाहिजे त्याच्यामुळे मी टायपिंग करीत करत आहे तसंच या पद्धतीने आता हे जे काय सिलेक्शन पद्धती होती त्यामध्ये प्रत्येक स्टेप ही समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे कारण प्रत्येक स्टेपचं महत्व देखील या ठिकाणी वेगळं आहे कारण तुम्ही शिपाई हमाल या पदामध्ये पाहत आहात त्या ठिकाणी बरेच विद्यार्थी या ठिकाणी चपळता चाचणीमध्ये कटत आहेत बरोबर मार्क जरी चांगले असले तरी का कटत आहेत कारण प्रत्येक स्टेजचा महत्व हे वेगवेगळ्या प्रकारचे ते महत्व तुम्हाला अगोदर समजणं अत्यंत महत्वाचं आहे त्यासाठी पहा सुरुवातीला तुमची दोन्ही पोस्टसाठी अत्यंत महत्वाची वेळ आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत पहा सुरुवातीला तुमची लेखी परीक्षा झालेली आहे त्याच्यानंतर सेकंड स्टेपला टायपिंग असणार आहे ओके जे काय असणार आहे ते त्याच्यानंतर पिऊन या पदासाठी काय चपळता चाचणी असणार आहे आणि त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा जो आहे तुमचा तो आहे मुलाखत किंवा इंटरव्ह्यू आता या ठिकाणी चप लेखी परीक्षेमध्ये तुमचं सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी संख्यात्मक ज्ञान त्यांनी तपासलेलं आहे किंवा हे विद्यार्थ्याला ज्ञान किती आहे तो किती गुण घेऊ शकतो तर तुम्ही तुमचं संख्यात्मक ज्ञान या ठिकाणी दाखवलेलं आहे शिपाई असो हमाल असो किंवा या ठिकाणी क्लर्क असो कनेश लिपिक असो या पोस्टासाठी तुम्ही काय केलं तुमचं संख्यात्मक ज्ञान प्रत्येक विद्यार्थ्यांनी दाखवलेलं आहे आता या ठिकाणी ही गोष्ट इथं संपवलेली आहे परंतु काही विद्यार्थ्यांनी काय केलेले आहे हा माझा कट ऑफ आहे आणि या ठिकाणी मी चांगली परफॉर्मन्स केलेली आहे आणि पुढची स्टेप मी कशी जरी दिली तरी माझं सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकतो हा न्यूनगंड हा अंधविश्वास तुमच्या डोक्यातून तुम्हाला काढून टाकायचं कारण लेखी या परीक्षेचं महत्व इथंच आता कटलेलं आहे त्याचं महत्व कधी वाढणार आहे तुम्हाला शेवटी सांगणार आहे मी सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी टायपिंग तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी टायपिंग मध्ये तुम्हाला स्किल दाखवायची आहे त्याच्यानंतर हे जे काय शिपाईपदासाठी त्यांना चपळता चाचणीमध्ये स्किल दाखवायचे तिथं तुमचे मार्ग ग्राहित धरले जाते आणि शेवटी जे जे आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची स्टेप असणार आहे ते म्हणजे इंटरव्ह्यू तर पहा इंटरव्ह्यू कशासाठी असते पहिली गोष्ट तर इंटरव्ह्यू हा असतो ते म्हणजे तुमचं गुणात्मक ज्ञान तुमचं गुणात्मक ज्ञान तपासण्यासाठी हा इंटरव्ह्यू ठेवलेला असतो मग ह्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा समर्भ असेल की जे काय लेखी परीक्षामध्ये प्रश्न विचारलेले त्यांचे जास्तीत जास्त सरास विद्यार्थी तीच तयारी करतात उदाहरणार्थ या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत जिल्ह्याचे आमदार कोण आहेत किंवा इसवी सन ह्या सर्व गोष्टी या, या संख्यात्मक ज्ञानामध्ये येत असतात तर विद्यार्थी शंभर टक्के काय करत असतात फक्त त्याची तयारी करत असतात परंतु मित्रांनो इंटरव्ह्यू हा वेगळा असतो गुणात्मक म्हणजे काय उदाहरणार्थ आता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला मार्क तर चांगले पडलेले तुम्हाला चाळीस पैकी तीस मार्क पडलेले ओके काहीच हरकत नाही चाळीस पैकी एकोणचाळीस मार्क पडले काहीच हरकत नाही तीस पैकी एकोणतीस मार्क पडले काहीच हरकत नाही परंतु आता वेळ आलेली आहे तुमची इंटरव्ह्यूची यामध्ये महत्वाची भूमिका काय निभावत असते की तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर विचार करून कशा पद्धतीने देता तुमच्यामध्ये दे विचार करण्याची क्षमता आहे का उगच बरबटल्यासारखं तुम्ही या ठिकाणी काही प्रश्नाचे उत्तर देता हे तुमच्याकडून तपासले जाते आणि खरंच हा विद्यार्थी फक्त भूकंपट्टी करून किंवा रात्रंदिवस अभ्यास करून डायरेक्ट त्यांनी जास्त मार्क घेतलेले आहेत का त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची चांगली क्षमता आहे किंवा गुणात्मक ज्ञान त्याच्यामध्ये आहे का तो नोकरी करू शकतो का नोकरी करत असताना येणारे जे अडीअडचणी त्याच्यामध्ये चांगला निर्णय घेऊ शकतो का या सर्व गोष्टीची तपासणी मित्रांनो मध्ये घेतली जाते म्हणजेच यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात त्या सर्व प्रश्नांचा समावेश मध्ये केला जातो उदाहरणार्थ कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात पहिली गोष्ट समजून घ्या आता तुम्हाला समजा कोर्टमध्ये पोस्ट तुम्हाला जर मिळवायची असेल आणि इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला पास व्हायचं हो असेल तर एक गोष्ट तुम्हाला कायम तुमच्या लक्षात ठेवली पाहिजे की तुम्हाला तिथं खोटं बोलायचं नाही मित्रांनो काय करायचं नाही खोटं बोलायचं नाही बरेच विद्यार्थी काय करत असतात या ठिकाणी खोट्याचं प्रमाण अतिशय जास्त असतो आणि खोटेपणामुळे त्यांची पोस्ट जात असते खोटं बोलायचं नाही सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेल्याच्या नंतर प्रमाणिक राहायचं आणि प्रमाणिकच उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत आणि जर खोटे उत्तर दिले तर मित्रांनो काय सांगता येत नाही तुमची पोस्ट तुमच्या हातातून जाऊ शकते आता या ठिकाणी पाहून घ्या आता आपण संपूर्ण सिस्टम समजून कशा पद्धतीचे इंटर केले जाते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न त्यामध्ये तुम्हाला विचारले जातात आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर द्यायचे ओके तर सुरुवातीला पहा या ठिकाणी आता हे सर उदाहरणार्थ मी तुम्हाला समज समजण्यासाठी सांगणार आहे पहा या ठिकाणी त्यांचे एक काय असतो टीम असतो उदाहरणार्थ पाच लोकांची टीम असते अशा प्रकारचे हे बसलेले असतात गोल किंवा एका सरळ रेषेमध्ये बसलेले असतील अशा पद्धतीनं उदाहरणार्थ मी या ठिकाणी पाच जण घेतो हे जे का मेन जसा आहे ते आपल्याला या ठिकाणी आपल्यावर निरीक्षण ठेवत असतात त्याच्यानंतर हे सर्व मिळून आपल्याला प्रश्न विचारतात मित्रांनो अशा प्रकारचे आणि आपण इथं चेअरवर काय केलेलं असतो बसलेला असतो तर सुरुवातीला महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं लक्ष हे सर्वांकडे आय कॉन्टॅक्ट असला पाहिजे फक्त एकाकडेच आपला आय कॉन्टॅक्ट नसता कामा नये आणि याच्यामध्ये काय करतात यांनी प्रश्न विचारला यांनी विचारतात एने विचारलं हे विचारतात एने विचारलं एने विचारतात सर्वजण आपल्याला फटाफट फटाफट काय करत असतात प्रश्न विचारायचे असतात त्यामुळे आपल्याला तिथे घाबरायचं नाही काय विद्यार्थी काय करत असतात घाबरून जात असतात बिंग घाबरायचे ना मित्रांनो हे एवढ्या चांगल्या प्रकारचे आपल्याला बोलतात आणि एवढ्या चांगल्या प्रकारची वागणूक देतात त्याच्यामध्ये तुम्ही घाबरायची काही गरज नाही ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षामध्ये इंटरव्ह्यूला जाता त्यावेळेस तुम्हाला खरच खरंच कळेल की त्या ठिकाणी कशा पद्धतीने इंटरव्ह्यू घेतला जातो एकदम सिंपल साध्या पद्धतीने जायचं आणि आपल्याला जे काय तुमच्या मनामध्ये जे काय भीती आहे ते भीती त्या रूमच्या अगोदरच तुम्हाला काय करायचे संपून टाकायची आहे हा दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही इंटरव्ह्यू ला जात असता जिथून तुम्ही काय केलेलं आहे त्या कोर्टामध्ये प्रवेश केलेला आहे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर तुम्हाला तुमची वाट पाहायची वाट याचा अर्थ असं सांगत असतो की ज्या हॉलमध्ये तुमचं इंटरव्ह्यू आहे तर त्या गेट पासून तुमच्या हॉल पर्यंत जाईपर्यंत तुम्हाला प्रत्येक हॉलचं निरीक्षण करायचं की कोणत्या हॉलमध्ये काय लिहिलेलं आहे कारण ते डिपार्टमेंट असतात वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यावर एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारत असतात की त्यांनी उदाहरणार्थ एका विद्यार्थ्याला अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता की त्यांनी डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये कशासाठी गेला साठी केला परंतु त्यांना एक सिंपल साधा प्रश्न विचारला ते बऱ्याच विद्यार्थ्यांना येत नाही काय प्रश्न विचारला की तुमचं इंटरव्ह्यू ज्या हॉलमध्ये घेतलं जात आहे त्या डिपार्टमेंटचं नाव सांगा तुम्ही जर जाताना जर निरीक्षण करून वाचून गेले असतील तर तुम्हाला सांगता येईल आणि जर तुम्ही निरीक्षणच केलं नाही तर तुम्हाला सांगता येणार आहे का नाही एकदम सिंपल साधा क्वेश्चन आहे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारतात हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न एक कंपल्सरी हा प्रश्न विचारता। तु, कोन कंपल विचारतात तुम तुमच्या घरी तसे कोण कोण आहेत तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड त्या ठिकाणी आपल्याला सांगावं लागतो हा कंपल्सरी या ठिकाणी प्रश्न विचारतात त्याच्यानंतर तुमचं जो काय शिक्षण असतो सर्व त्यांच्याकडे तुमचा फॉर्म असतो आणि तुमच्या एका चिठ्ठीवर त्या ठिकाणी जेवढं काय शिक्षण झाले तर सर्व शिक्षण त्यांच्या समोर असते मग आता त्या शिक्षणावर देखील तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारतात उदाहरणं एखादा भरपूरच हाय क्वालिफाईड विद्यार्थी असेल हाय क्वालिफाईड विद्यार्थी असेल आणि लेखी लेखीमध्ये देखील चांगल्या प्रकारचे मार्क असतील तर त्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारू शकतात किंवा तुझं एवढं भयानक एवढं चांगल्या पद्धतीने मार्क देखील चांगले आहेत मग तुम्ही ह्या पोस्टसाठी कशाला फॉर्म भरला तुम्ही तुम्हाला दुसरीकडे मिळू शकते ना अशा प्रकारचे प्रश्न विचारतात त्याच्यामुळे तुम्हाला समाधानकारक त्या ठिकाणी त्यांचं उत्तर द्यावं लागते आणि तुम्ही जर निगेटिव्ह उत्तर दिलं तर त्या ठिकाणी तुमची गळती सुरू होते हा प्रश्न शिपायासाठी देखील लागू होतो आणि कनिष्ठ लिपिक या पदासाठी देखील लागू होत असतो अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारत असतात आणि जसं जसं तुम्ही त्यांना नेत असाल तसं तसं तस तुमच्या प्रश्नाचं जे काही संख्या असेल वाढत जाते वाढत वाढत वाड़ जाते आणि तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न ते विचारत असतात तुमच्या शैक्षणिक पात्रतेवर त्याच्यामुळे तुम्हाला ह्या मुद्द्याला देखील काय करायचं त्या ठिकाणी जाताना कव्हर करायचे कशा पद्धतीने उत्तर द्यायचं हे तुमच्यावर डिपेंड तुम्ही जर चांगले उत्तर दिला तर सिलेक्शन तुमचा शंभर टक्के आणि निगेटिव्ह उत्तर दिला तर काय सांगता येत नाही त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न विचारू शकतात की सध्या तुम्ही कशाची तयारी करत आहात आता उदाहरणार्थ काही मुलं एमपीएससी वाले असतात बरोबर तर त्या ठिकाणी मग त्यांनी सांगतात की बाबा तुम्ही जर एमपीएससी ची तयारी करत असाल आणि तुम्हाला समजा पुढे भविष्यामध्ये एखादी चांगली याच्यापेक्षा चांगली पोस्ट मिळाली तर तुम्ही आम्हाला सोडून या ठिकाणी जाणार का हे अतिशय गुलीगत प्रश्न आहे कशा पद्धतीनं उत्तर द्यायचं तुम्ही या ठिकाणी ठरवायचं आहे कारण ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर त्यांना जाणं पाहिजे आणि जर तुम्ही ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिले नाही मित्रांनो तर या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी गळती सुरू होते त्याच्यामुळे समाधान समाधानकारक या समधान प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे सर्वच विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे त्यानंतर अजून एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारू शकतात काय विचारू शकतात की क्वालिफिकेशन तुमचं समोर ठेवेल उदाहरणार्थ या ठिकाणी एखादा विद्यार्थी कॉम झालेला आहे आणि तो त्या पोस्टसाठी त्या ठिकाणी गेलेला आहे तर त्याला प्रश्न विचारू शकतात की बाबा तुझं तर एम कॉम झालेलं आहे मार्क देखील चांगले आहेत क्वालिफिकेशन देखील अतिशय उत्तम आहे मग तुम्ही बँकेकडे जाण्याऐवजी तुम्ही इकडे कोर्टामध्ये कसं काय आलात तुमचं शिक्षण तर एमकॉम झालेलं आहे तुम्ही बँकेमध्ये जायला पाहिजे मग इकडे कसं काय आले त्याच पद्धतीनं सायन्स जे काही विद्यार्थी आहेत सायन्सवाले त्यांचं फील्ड सायन्स असेल एमएससी सी झालेलं असेल हाय क्वालिफिकेशन असेल अशा विद्यार्थ्याला देखील प्रश्न विचारू शकता तुम्ही कसं काय इकडे आल्या तुम्ही दुसरीकडे जायला पाहिजे तुमची फील्ड तुम्ही चूज करायला पाहिजे होती तसंच या ठिकाणी बी एड तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होते इकडे कसं काय म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील जे काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे सर्वांनी आपापले प्रश्नाचे उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी तयार ठेवायचे आहेत कशा पद्धतीने उत्तर द्यायचं ते तुम्ही तुम्हाला ठरवायचं आहे या प्रकारचे प्रश्न कोर्टामध्ये तुम्हाला विचारू शकतात नव्वद टक्के विचारतात किती टक्के नव्वद टक्के त्या ठिकाणी विचारतात तर राहिला प्रश्न दुसरा जे काय चालू घडामोडी तुम्हाला थोडंफार करून जायचंय जास्त आता तुम्हाला इकडे चाळीस चाळीस प्रश्न विचारलेत ना चाळीस प्रश्न विचारलेत चाळीस चाळीस प्रश्न तेवढे प्रश्न तुम्हाला तिथे विचारलेले आहेत ले परीक्षा लेखी परीक्षेमध्ये तेवढे काय संपूर्ण प्रश्न तुम्हाला नाही ते एखादा दोन प्रश्न ह्या विचारतील त्याच्यामुळे तुम्हाला त्याची देखील चांगल्या प्रकारची तयारी करून जायची आहे माझं असं म्हणणं आहे की सगळेच प्रश्न तुम्हाला त्या टॉपिक वर विचारणार नाहीत ओके एक दोनच प्रश्न विचारतील ते बघ गुलीगत धोका विचारतील आता उदाहरणार्थ एक सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारतात उदाहरणार्थ तुम्ही आज या ठिकाणी गेलेत कशाला इंटरव्ह्यूला तर तुम्हाला विचारतील या ठिकाणी तुम्हाला आवड कशामध्ये आहे आवड कशामध्ये उदाहरणार्थ कोणी व्यक्ती सागर मला पिक्चर बघण्यामध्ये आवड आहे कोणता व्यक्ती सागर मला वाचण्यामध्ये आवड आहे तर एखाद्या विद्यार्थ्याने उत्तर दिलं मला वाचण्यामध्ये आवड आहे तर सांगा ठीक आहे म्हणतात आजची न्यूज सांगा मग तुम्हाला कोणत्याही एखाद्या वर्तमानपत्रातली आजची करेक्ट आणि तुम्हाला काय सांगावी लागणार त्या न्यूज सांगावी लागणार आहे तिथंच तुम्ही जर चांगल्या प्रकारचं चा उत्तर दिलं तर तुम्ही समोरची पायरी तुम्ही गाठू शकता ना तिथं जर तुम्हाला काय आलं नाही तर तुमचं कॉन्फिडन्स देखील विक होते आणि प्रभाव देखील हा निगेटिव्ह पडत असतो त्याच्यामुळे ह्या गोष्टीची देखील तुम्हाला काय करायचे तयारी करायची आहे म्हणजे शंभर टक्के सर्व पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी तयारी करून जायची आहे काय विचारतील हे प्रश्न मी तुम्हाला अगोदर सांगितलेले काही प्रमाणामध्ये जे का दोन चार प्रश्न याचा उल्लेख केलेला ते प्रश्न तर शंभर टक्के तुम्हाला विचारणार आहेत परंतु आदर देखील तुम्हाला सर्व प्रश्नाची या ठिकाणी तयारी करून जायची आहे आणि सविस्तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह तुम्हाला सर्व उत्तर द्यायचे आहे निगेटिव्ह उत्तर द्यायचं सविस्तर त्या ठिकाणी तुम्हाला टाळायचं आहे जर आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचं असेल तर आणि दुसरी महत्वाची गोष्ट आता हा व्हिडिओ अत्यंत या ठिकाणी मोठा होत आहे तर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये जर तुमची या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी मागणी केली तर आपण इंटरव्ह्यू ला जात असताना ड्रेसिंग कशा पद्धतीने करायची आहे कारण मित्रांनो ड्रेसिंग वर देखील तुमचे मार्क असतात आणि जर तुम्ही ड्रेसिंग जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही वाटच बाहेरच कटल्या त्याच्यामुळे ड्रेसिंग देखील अतिशय महत्वाचे जर तुम्हाला वाटलं ह्यावर व्हिडिओ बनवायचा असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आपण त्यावर देखील चांगल्या प्रकारचे व्हिडिओ तयार करू परंतु इंटरव्ह्यू जात असताना या प्रकारची तयारी तुम्हाला करून त्या ठिकाणी जायची आहे